देशातल्या क्रूझ व्यवसायाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पुढच्या दहा वर्षात या व्यवसायात दहा पटीनं वाढ होणार आहे असं मत शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सद सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त आहे ते काल मुंबईत पहिल्या क्रूज परिषदेच्या घोषणेच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते ही परिषद येत्या चौदा ते पंधरा रोजी मुंबईत होणार असून बंदरे आणि जलमार्ग मंत्रालय भारत सरकार मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे या दोन दिवसांच्या परिषदेत देशाच्या जलपर्यटन क्षेत्रातील अमर्याद व्यापार क्षमतांचे प्रदर्शन करण्यात येईल यामध्ये प्रथम जलपर्यटन करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी इच्छित पर्यटन स्थळ भारताला म्हणून प्रोत्साहन देणं तसंच अशा प्रकारच्या पर्यटनासाठी आवश्यक प्रादेशिक जोडणीवर अधिक भर देणं जलपर्यटनासाठी नवीन ठिकाणं शोधणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे